नमस्कार आणि सुस्वागत विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण इयत्ता 5वी इंग्रजी माध्यमाच्या मराठी विषयातील पाठ क्रमांक 9 सिंह आणि बेडूक, लेखक मुकुंद तळवळकर यांच्या या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत। प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेणार आहोत। आपल्या शिकू मराठी या चॅनलला आपण प्रथमच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। व्हिडिओ आवडला तर लाईक व शेअर नक्की करा। तर पाहूया सिंह आणि उंदीर या पाठाचा स्वाध्याय। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला इयत्ता 5वी सुलभ भारती मराठी पाठ्यपुस्तकात पान नंबर 12 वर सिंह आणि बेडूक ही एक चित्रकथा दिली आहे। वाक्यातील चित्राच्या ठिकाणी शब्दांचे योग्य रूप आपल्याला वापरता आले पाहिजे। त्यासाठी आपल्याला पाठाखाली चित्राऐवजी वापरायची शब्दांची रूपे दिली आहेत, त्यांचा वापर करून ही कथा आपल्याला लिहिता आली पाहिजे। चित्रांऐवजी शब्द वापरून पुढील प्रमाणे कथा लिहिता येईल। एका जंगलात एक सिंह राहायचा। त्याला त्या जंगलाचा कंटाळा आला आणि तो नव्या जंगलात राहायला गेला। एकदा सिंह मोठ्याने गरजला। त्या जंगलात अनेक प्राणी व पक्षी तसेच काही बेडूक ही राहत होते। त्यांनी यापूर्वी सिंहाला पाहिले नव्हते। त्यांचा बेडूक पुढारी म्हणाला, कोणीतरी मोठा आवाज काढत आहे, आता मीही मोठा आवाज काढतो। बेडकाने मोठा आवाज काढला। सिंहाला हा आवाज नवीन होता। सिंहाला वाटले, कोणीतरी आपल्याला आव्हान देत आहे, आपण सावध राहिले पाहिजे। सिंहाने आपली गर्जना थांबवली। तो शांत उभा राहिला। बेडूक मोठमोठ्याने ओरडत पुढे पुढे सरकू लागला। सिंहाने त्याला पाहिले व त्याचा आवाज ऐकला। सिंह वेगाने पुढे सरकला। सिंहाने बेडकाच्या डोक्यावर पाय दिला। बेडूक गयावया करू लागला। सिंहाने त्याला सोडून दिले। तर अशा प्रकारे चित्रांऐवजी आपल्याला शब्द वापरून ही कथा पूर्ण करता येईल। आता आपण या चित्र शब्द कथेवर आधारित स्वाध्याय पाहूया। प्रश्न 1, या गोष्टीतील प्राण्यांची नावे सांगा व लिहा। उत्तर 1 सिंह, 2 बेडू। प्रश्न क्रमांक 2, सिंह व बेडूक यांमध्ये हुशार कोण ते सांगा। उत्तर सिंह व बेडूक यांमध्ये हुशार सिंह होता। प्रश्न क्रमांक 3, त्या जंगलात कोणकोणते प्राणी असू शकतील। उत्तर हरिण, सांबर, ससा, वाघ, लांडगा, कोल्हा, बिबट्या, हत्ती, उंदीर असे वेगवेगळे प्राणी त्या जंगलात असू शकतील। प्रश्न क्रमांक 4, त्या जंगलात कोणकोणते पक्षी असू शकतील। उत्तर कावळा, चिमणी, पोपट, मोर, घुबड, बगळा, गरुड, गिधाड, घार असे वेगवेगळे पक्षी त्या जंगलात असू शकतील। प्रश्न क्रमांक 5, गोष्टीतील प्राण्यांचा आवाज कसा आहे ते माहीत करून घ्या, आवाज काढून दाखवा। उत्तर सिंहाच्या आवाजाला गर्जना म्हणतात। बेडू बेडकाच्या आवाजाला डराव डराव असे म्हणतात। प्रश्न क्रमांक 6,
खालील प्राण्यांच्या ओरडण्याला काय म्हणतात ते वाचा. वाघाची डरकाळी, हत्तीचा चित्कार, गायीचे हंबरणे, बकरीचे बेबे, घोड्याचे खिंकाळणे, कुत्र्याचे भुंकणे. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे प्राण्यांच्या पक्ष्यांच्या आवाजांचा व्हिडिओ शिकू मराठी चॅनलने यापूर्वीच बनवलेला आहे. या व्हिडिओची लिंक वर आय बटणावर तुम्हाला मिळेल. त्याचबरोबर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा या व्हिडिओची लिंक मिळेल. प्राणी व पक्ष्यांच्या आवाजांचा हा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. प्रश्न क्रमांक 7, समान अर्थाचे शब्द लिहा. सिंह, केसरी, वनराज, जंगल, वन, रान, बेडूक, मंडूक, प्राणी, पशु, जनावर, पक्षी, खग, विहंग, पाय, चरण, पाद. प्रश्न क्रमांक 8, खालील चित्रातून कोणता संदेश मिळतो ते ओळखा. नको डोक्यावर पाटी, हवी हातात पाटी. या चित्रातून आपण शिक्षण घेतले पाहिजे हा संदेश मिळतो. दुसरे चित्र पहा. झाडे लावा, झाडे जगवा, प्रदूषण टाळा, जग वाचवा. या चित्रातून आपल्याला झाडांचे संवर्धन करण्याचा संदेश मिळतो. तिसरे चित्र पहा. नको दंड, नको शिक्षा, स्वच्छ गाव हीच अपेक्षा. आपला परिसर स्वच्छ ठेवण्याचा संदेश या चित्रातून आपल्याला मिळतो. पुढील चित्र पहा. जपून वापर पाण्याचा, आधार असे हा जगण्याचा. पाण्याचा आपण काटकसरीने वापर केला पाहिजे असा संदेश या चित्रातून मिळतो. प्रश्न क्रमांक 9, वरील संदेशात पाटी हा शब्द दोन अर्थाने आला आहे. पाटी म्हणजे टोपली, पाटी म्हणजे लिहिण्याची पाटी. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे एका शब्दाचे भिन्न वेगवेगळे अर्थ असलेल्या शब्दांचा व्हिडिओ शिकू मराठी चॅनलने यापूर्वीच बनवलेला आहे. या व्हिडिओची लिंक आपल्याला वर आय बटणावर दिलेली आहे. त्याचबरोबर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा या व्हिडिओची लिंक दिलेली आहे. शब्दांच्या अशा वेगवेगळ्या अर्थांचा हा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा, तो नक्की तुम्हाला आवडेल. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 5वी इंग्रजी माध्यमाच्या मराठी विषयातील पाठ क्रमांक 9, सिंह आणि बेडू या पाठाचा स्वाध्याय पाहिला आहे. प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेतली आहे. हा व्हिडिओ पूर्ण पाहिलात त्याबद्दल धन्यवाद.